नजर जाईल तिथपर्यंत 300 एकर माळरान उजाड आणि ओसाड असलेला हा परिसर वनराईने नटलाय. 1,05,000 वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवले आहे. तर ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधना आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचाही समावेश करण्यात आलाय. धाराशिव इको व्हिलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचा आवाज, कोल्ह्यांची कोल्हेकुई, मोरांचा आवाज आणि पशुपक्ष्यांचे थवे, निसर्गाचं हे विलोभनीय सौंदर्य इथं अनुभवायला मिळतं. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडुंगरी येथील बाळासाहेब पाटील हाडुंगीकर यांनी धाराशिव इको व्हिलेज तयार केलाय. वडिलोपार्जी 300 एकर उजाड आणि ओसाड माळरानावर त्यांनी वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये फळांची, फुलांची आणि औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. कडुलिंब, आंबा, पेरू, अंजीर, सीताफळ, ड्रॅगन, औषधी वनस्पती, साग, गळलिंबू, त्याचबरोबर गुलमोहर आणि अनेक देशी विदेशी दुर्मिळ वृक्षांची त्यांनी लागवड केली आहे. मी बाळासाहेब भगवंतराव पाटील हाडुंगरीकर, हाडुंगरी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद सध्याचा धाराशिव महाराष्ट्र या ठिकाणी वडिलांची जमीन 300 एकर असून मी ध्यान केंद्र म्हणजे उपोषण केंद्र चालू केलेलं आहे. या पूर्ण आपला डोंगर एरिया आहे शेतीचा, त्या ठिकाणी ध्यान केंद्रासाठी 1,00,000 झाडं ह्या 5 वर्षात लागवड केलेली आहे. जवळपास 1,00,000 किंवा 1,00,000 थोडी जास्त झाली असतील. ती झाडं सर्व वनस्पती औषधी झाडं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून झाडं आणलेत, काही लखनऊहून आणलेत, काही कलकत्त्याहून आणलेली आहेत, काही झाडं हिमालयाच्या ह्याच्यातून आणलेली आहेत, काही लोकल जाती आहेत, जी लिंब असतील, गावरान आंबा असेल, जांभळं असेल, अशी काही लोकल आपल्या लोकल भागातून लावलेली आहेत. आणि ही झाडं आपल्या उस्मान जिल्ह्यातला पर्यावरणसुद्धा आणि जी जंगलमध्ये जे प्राणी असतात किंवा जे पक्षी असतात त्यांना संवर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे. आणि आणखीन 1-5 वर्षात पुढील 1,00,000 झाडं लावायचं माझं उद्दिष्ट आहे. कारण ही झाडं जी आहेत ती एवढी आनंददायी वाटतात, एक नैसर्गिक वातावरण या भागामध्ये आपल्या ह्या हाडुंगरी या गावामध्ये तयार केलेलं आहे. कारण याचा लाभ आपण कुठलेही जे आपलं जसं पशुपक्षी आणि या ठिकाणचं जंगलातील सर्व लोक घेतात हे घेतात, तशा प्रकारे मनुष्य जो आपल्या या भागातील जे आहे ते या ठिकाणी त्याचा घेऊन आनंद घ्यावा. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते, तर डोंगरावरती सिंचनाची सोय नसल्याने टँकरने झाडांना पाणी दिले जाते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी 1,000 वृक्षांची लागवड केली आहे. खरं तर एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा परिसर अक्षरशः वनराईने नटलाय आणि बहरलाय. इथलं तापमान बाकीच्या तापमानापेक्षा 2 अंशांनी कमी असल्याचं सांगितलं जात आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे 110 गायी आहेत. गायींच्या माध्यमातून दुधातून अर्थार्जन होत आहे, परंतु सेंद्रिय शेतीसाठी मदत देखील होते. ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य, स्टाफ आणि विद्यार्थी आले होते. त्यांनी टेम्परेचर मेंटेन केलं. जेव्हा रोडवर ते बाहेर आले तेव्हा 33 टेम्परेचर होतं आणि मध्ये आल्यानंतर ते 30-31 टेम्परेचर होतं. म्हणजे 2-3 टेम्परेचरचा फरक या ठिकाणी या झाडाच्या वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणी मी सर्व जी फळझाड लागवड केली, 22 एकर फळबाग लावलेली आहे, ती सर्व ऑर्गॅनिक आहे. त्याला गांडूळ खत, शेणखत आणि बायोगॅस प्लॅनची स्लरी देतो आहे. आणि त्याच्यावर फवारण्यासाठी आमच्या इथं गोशाळा आहे, गावरान गायी आहेत, 110 गायी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या गाईचं मूत्र आणि इतर वनस्पती त्याच्यामध्ये मिक्स करून गुळ टाकून तेच आपण सर्व फळावर फवारणी करतो, त्यामुळं कीटकनाशक आम्ही वापरत नाही. वनराईने नटलेल्या या परिसरात 25 बेडचे आयुर्वेदिक हॉस्पिटल त्यांनी उभारले आहे. त्यामध्ये पंचकर्म योग, नॅचरोपॅथी, स्टीम बाथ अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. वनराईने समृद्ध बनलेल्या या परिसरात ध्यान केंद्र देखील उभारले आहे. स्वामी सर्वेशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणा केली जाते. बाळासाहेब पाटील यांनी घेतलेला वृक्ष लागवडीचा वसा आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे. आपल्या शेतात, डोंगर उतारावर, बांधावर, घराशेजारी आपण वृक्ष लागवड केली पाहिजे, तरच निसर्गाचं संतुलन राहण्यास मदत होईल. निसर्ग आहे म्हणूनच आपण सर्वजण आहोत याची जाणीव आपल्या अंतर्मनाला झाली पाहिजे, तरच निसर्गाची सेवा करता येते. उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव.